मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या यादीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंजुरी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा, तसंच अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपाची आजपासून देशव्यापी मोहीम, सर्व मंत्री तसंच कार्यकर्ते 3 कोटी नागरिकांशी संवाद साधणार. कंपनी सचिवांनी आपल्या औद्योगिक संस्थेला जीवनमूल्यांवर आधारित सल्ला देऊन राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत सहभाग द्यावा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. कामगारांना केंद्रस्थानी ठेवून यापुढे राज्याच्या औद्योगिक धोरणातल्या सुधारणा करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना. त्रेसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मराठी माती विभागात सागर मार्कड 57 किलो वजनी गटात सोलापूरचा ज्योतिबा अटकळे, तर 79 किलो वजनी गटात रामचंद्र कांबळे यांना सुवर्णपदक. भारत श्रीलंकेदरम्यान आज गुवाहाटी इथं पहिला T20 सामना. आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याची सर्व प्रकाराच्या क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा. नमस्कार, 11:00 बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या यादीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क, विधी आणि न्याय, तसंच इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली खाती असतील. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन, सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, छगन भुजबळ यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार, राज्य उत्पादन शुल्क, जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, नवाब मलिक यांच्याकडे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, कौशल्य विकास आणि उद्योजकता या मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय बाळासाहेब थोरात महसूल, राजेंद्र शिंगणे अन्न आणि औषध प्रशासन, राजेश टोपे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, हसन मुश्रीफ ग्रामविकास, डॉ नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा, वर्षा गायकवाड या शालेय शिक्षण, तर जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण, एकनाथ शिंदे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम, सुनील केदार पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा आणि युवक कल्याण, आणि विजय वडेट्टीवार इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, खार जमीन विकास या मंत्रालयांचा कारभार पाहतील. अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य, उदय सामंत यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण, अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्याकडे महिला आणि बालविकास, तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यात महाआघाडीचं सरकार स्थापन होऊन 1 महिना उलटला आणि मंत्रिमंडळ विस्तार होऊन 5 दिवस उलटूनही खातेवाटप झालं नसल्यामुळे सर्वांचं लक्ष या बहुप्रतीक्षित खातेवाटपाकडे लागलं होतं. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपा आजपासून एकाच वेळी देशभरात विविध ठिकाणांहून जनसंपर्क अभियान राबवणार आहे. या अभियानासाठी 5 समित्या गठीत केल्या आहेत. पहिल्या समितीचे अध्यक्ष भाजपाचे महासचिव अनिल जैन असतील. दुसऱ्या समितीचे अध्यक्ष अरुण सिंह, तिसऱ्या समितीचे अध्यक्ष भूपेंद्र यादव, चौथ्या समितीचे अध्यक्ष अमित मालवीय, तर 5व्या समितीचे अध्यक्ष संजय मयूख असतील. या अंतर्गत सुमारे 3 कोटी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असं जैन यांनी सांगितलं. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनऊ इथून, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष JP नड्डा गाझियाबाद इथून, केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाध्यक्ष अमित शहा नवी दिल्लीतून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातून, तसंच केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन जयपूर इथून अभियानाला आरंभ करतील. केंद्र सरकारनं नुकताच मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा प्रामुख्यानं भारताच्या सीमेलगतच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या शरणार्थींसाठी असून त्याचा स्थानिक रहिवाशींवर कोणताही परिणाम होणार नाही. तरीही या कायद्याविरोधात
हेतुपुरस्सर दिशाभूल करून विशिष्ट समाजाला अस्तित्वाचा मुद्दा करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हणलं. ओके. नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनात विश्व हिंदू परिषदेतर्फे काल मुंबईतल्या साकीनाका इथं एका मार्गदर्शन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे रामचंद्र रामुका तसंच सावरकर स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर उपस्थित होते. पाकिस्तानातल्या नानका साहिब इथल्या पवित्र गुरुद्वाराची तोडफोड प्रकरणी शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी काल नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी दूतावासासमोर निदर्शनं केली. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचं 4 सदस्यांचं प्रतिनिधी मंडळ लवकरच पाकिस्तानला जाणार असल्याची माहिती समितीचे प्रमुख गोविंद सिंह लोंगोवाल यांनी दिली आहे. अल्पसंख्याक शीख समुदायाच्या लोकांवर केलेल्या भाड हल्ल्याचा भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं तीव्र शब्दात निषेध केला. तसंच या प्रकरणी दोषी असलेल्यांवर पाकिस्तान सरकारनं त्वरित योग्य ती कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पवित्र नानका साहिब शहर हे शिखांचे धर्मगुरु नानक देव यांचं जन्मस्थान आहे. नानकांसाहेब गुरुद्वारावर केलेल्या हल्ल्यासंदर्भात भाजपा आणि काँग्रेसनं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करप्रमुख जनरल सुलेमानी यांची हत्या केल्यानंतर इराणनंही त्याला आता प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला चढवून एक प्रकारे युद्धाला सुरुवात केली आहे. इराकमधल्या अल बदाल इथं अमेरिकेच्या लष्करी तळ असून इराणनं काल रात्री या तळावर 2 क्षेपणास्त्र डागली. याशिवाय बगदादमधल्या युद्धबंदी असलेल्या ठिकाणांवरही हल्ला चढवला. याच युद्धबंदी असलेल्या ठिकाणी अमेरिकेचा दूतावास आहे. यात कोणीही ठार झाला नसल्याचं संबंधितांनी सांगितलं आहे. दरम्यान अमेरिकी नागरिक आणि मालमत्तेवर हल्ला केल्यास इराणवर अतिशय वेगानं आणि अतिशय गंभीर असा हल्ला करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटद्वारे दिला आणि सुलेमानी यांच्या हत्येचं समर्थन केलं. यासाठी अमेरिकेनं इराणमधली 52 ठिकाणं निश्चित केली असल्याचंही त्यात म्हटलं आहे. 1979 साली इराणमधल्या अमेरिकेच्या दूतावासामध्ये अमेरिकेच्या 52 जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे 52 हा आकडा निश्चित केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कंपनी सचिवांनी आपल्या औद्योगिक संस्थेला जीवनमूल्यांवर आधारित योग्य सल्ला देऊन देशाच्या आर्थिक प्रगतीत सहभाग द्यावा असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. कॉर्पोरेट कंपनी सचिवाच्या 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते. देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी कंपनी सचिवाचं मोठं योगदान असेल असं राज्यपाल म्हणाले. या परिषदेतल्या विचारमंथनातून भावी पिढीला दिशा देणारं मार्गदर्शन व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. कामगारांना केंद्रस्थानी ठेवून यापुढे राज्याच्या औद्योगिक धोरणातल्या सुधारणा कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्या. मुख्यमंत्र्यांनी काल उद्योग विभागाची मुंबईत आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याची औद्योगिक प्रगती साधताना स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायला शासनाचं प्राधान्य आहे. औद्योगिक प्रगतीचं लक्ष्य साध्य करताना मानवी चेहरा समोर ठेवला पाहिजे. उद्योगांना सवलती देताना आर्थिक गुंतवणुकीबरोबरच रोजगार निर्मिती हा महत्वपूर्ण निकष समोर ठेवला जावा. मोठे उद्योग सुरू करताना त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ स्थानिक युवकांमधून उपलब्ध करण्यासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी उद्योगांवर सोपवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. राज्याची औद्योगिक प्रगती वेगानं व्हावी, अशा प्रकारे धोरणांची अंमलबजावणी व्हावी असं ते म्हणाले.
ग्रामीण महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होण्याच्या उद्देशानं उस्मानाबाद जिल्ह्यात 5 दिवसीय हिरकणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात 100 हून अधिक महिला बचत गट सहभागी झाले आहेत. 8 जानेवारीला या महोत्सवाची सांगता होणार आहे. ग्रामीण विकास यंत्रणा आणि राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान यांच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महिला स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेली उत्पादनं इथं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. यासारख्या प्रदर्शनातून महिला उद्योगाला उभारी मिळून हक्काची बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे. विविध मागण्यांसाठी इतर मागासवर्ग संघटनेच्या वतीनं काल भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात विविध जाती संघटनेचे हजारो लोक सहभागी झाले होते. शास्त्री चौकातून निघालेल्या या मोर्चाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चात रुपांतर झालं. 1931 नंतर आजपर्यंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालेली नाही, तेव्हा अशी जनगणना करणं ही या मोर्चातली मुख्य मागणी होती. याशिवाय शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे सुविधा, ओबीसी आरक्षणातली क्रिमी लेअर रद्द करणं, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती अशा मागण्या मोर्चेकरांनी केल्या. केंद्र शासनाच्या लक्ष्य कार्यक्रमाअंतर्गत अहमदनगर इथल्या जिल्हाधिकारी शासकीय रुग्णालयातल्या प्रसूतीगृह आणि प्रसूतीशल्य चिकित्सागृहाला लक्ष्य मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनाअंतर्गत या दोन्ही विभागांना केंद्र आणि राज्यस्तरीय संयुक्त कार्यक्रमामध्ये 6 लाख रुपयांच्या पुरस्काराची रक्कम आणि सन्मानचिन्ह नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीपश्चात होणारे माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं लक्ष्य गुणवत्ता सुधार कार्यक्रम तसंच प्रसूती कक्ष गुणवत्ता सुधार कार्यक्रम 2018-19 या वर्षात सुरू केला आहे. लक्ष्य अंतर्गत प्रसूतीगृह आणि प्रसूती शस्त्रक्रियागृहातल्या विविध 8 घटकांची तपासणी करण्यात आली. यात लक्ष्य मानांकनासाठी अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला प्रसूतीगृहाला 91% तर प्रसूती शस्त्रक्रियागृहाला 93% गुण मिळाले आहेत. उद्देश लक्ष्याचा उद्देश एवढाच आहे की माता मृत्यू आणि बालमृत्यूचा दर हा महाराष्ट्र शासनामध्ये कमी झाला पाहिजे आणि असे लक्ष्याचे उद्दिष्ट आपण गाठल्यानंतर निश्चितपणे ते दर कमी होणार आहेत. कारण त्या सेवा द्यायची जी पद्धत आहे ती उंचवत जाणार आहे. माताकडे लक्ष देणं, बालमृत्यू कमी होण्यासाठी काय काय काळजी माता गरोदर असताना घेणं, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण त्या भर दिलेला आहे आणि ह्या जोडीनं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला लागतं ते सुद्धा आपण त्या पद्धतीनं उपलब्ध करून देत आहोत आणि जिथं उपलब्धता होत नाही आहे ती करून घेण्याची जबाबदारी आपली आहे आणि आपण ते करून घेत आहोत. नागपुरात सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात काल दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण चारुदत्त आफळे यांचं 1965 युद्ध आणि लालबहादूर शास्त्री या विषयावर कीर्तन झालं. भारतीय सैन्याची यशोगाथा कीर्तनाच्या माध्यमातून सादर करताना युद्ध असो वा नसो परंतु पूर्वसिद्धता आवश्यक आहे, तशी तयारी नसेल तर महाभयंकर हानीचा सामना करावा लागतो असं प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हबप चारुदत्त आफळे यांनी केलं. नागपुरात सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचं उद्घाटन राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेंढे यांच्या हस्ते झालं. यावेळी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक आणि 1965 युद्धातले युद्धकैदी विष्णुपंत पाटणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कीर्तन महोत्सवाचा आज समारोप होणार असून त्यावेळी माजी एअर मार्शल शिरीष देव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसंच सर्जिकल स्ट्राईकवर राष्ट्रीय कीर्तनकार हबप चारुदत्तबुवा आफळे यांचं कीर्तन होणार आहे. बोलीभाषा ही मायबोली असून बोलीभाषेबद्दल आपल्या मुलांमध्ये असलेला न्यूनगंड दूर करण्याचं काम पालकांनी करावं असं मत ज्येष्ठ वऱ्हाडी साहित्यिक नरेंद्र इंगळे यांनी व्यक्त केलं.
अमरावती विद्यापीठ आणि अकोला इथल्या वऱ्हाडी साहित्य मंचानं आयोजित केलेल्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. वऱ्हाडी ही भाषा आपल्या सर्वांची मायबोली असून तिच्या संवर्धनासाठी वऱ्हाडी साहित्य संमेलन मैलाचा दगड ठरेल असंही इंगळे यांनी सांगितलं. संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ मधुकर वाकोडे यांच्या हस्ते झालं. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू तसंच संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ मुरलीधर चांदेकर यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. वऱ्हाडी ही आपल्या राज्यातली सर्वात समृद्ध भाषा असून तिचा जय जयकार करत असताना इतर भाषांचाही सन्मान करा असं आवाहन डॉ मधुकर वाकोडे यांनी केलं. संमेलनानिमित्त काढलेल्या विशेषांकांचं तसंच विविध पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. क्रीडावृत्त. 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात इंदापूरच्या सागर मार्कडने पुणे शहराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या निखिल कदमला 40 सेकंदात चितपट करून विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. 57 किलो वजनी गटात गादी विभागात सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे तर 79 किलो वजनी गटात सोलापूरच्याच रामचंद्र कांबळेनं सुवर्णपदक पटकावलं. अहमदनगरच्या केवल भिंगारे आणि साताऱ्याचा श्रीधर मुळीक यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. 57 किलो वजनी गटात ज्योतिबा अटकळे यानं कोल्हापूरच्या रमेश इंगळेवर चितपट विजय मिळवला तर 79 किलो वजनी गटात रामचंद्र कांबळेनं उस्मानाबादच्या रवींद्र खैरेला 14-3 गुणानं पराभूत केलं. माती विभागात गटविजेता बाला रफिक शेखनं अमरावतीच्या हर्षल आकोटकरवर 10-0 असा तांत्रिक गुणाधिक्यानं विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री छत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. भोपाळ इथे सुरू असलेल्या 63व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सौरभ चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली. उत्तर प्रदेशाचा सौरभनं 246.4 गुण मिळवले. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणाचा सरबजोत सिंगनं कांस्य पदक पटकावलं. लखनौ इथे सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत सोनम मलिक आणि अंशु मलिक यांनी आपापल्या प्रकारात विजय मिळवत आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात आपलं स्थान निश्चित केलं आहे. 62 किलो वजनी गटात 2 वेळा वर्ल्ड कॅडेट विजेती ठरलेल्या सोनम मलिकनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतल्या रौप्य पदक विजेत्या साक्षी मलिकवर धक्कादायक विजय मिळवला. त्याचवेळी 57 किलो वजनी गटातही अंशु मलिकनं विश्वचषक स्पर्धेतल्या पदक विजेत्या पूजा धांडा हिला पराभूत केलं. विनेश फोगाटनं 53 किलो तर दिव्या काकरनं हिनं 68 किलो वजनी गटातले सामने सहज जिंकले. 50 किलो वजनी गटात निर्मला देवी आणि 76 किलो वजनी गटात किरण गोदरा यांनी विजय मिळवले. क्रिकेट. भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यामध्ये गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि तडाखेबाज फलंदाज शिखर धवन यांचं आगमन होणार आहे. भारतीय क्रिकेट संघातला अष्टपैलू इरफान पठाण याने सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. 2003 साली वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात पदार्पण केलं. ऑक्टोबर 2012 मध्ये त्यांनी भारतासाठी अखेरचा क्रिकेट सामना खेळला. 29 कसोटी 120 एकदिवसीय क्रिकेट सामने आणि 24 T20 सामने तो खेळला आहे. 2007 सालच्या T20 विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघामध्ये होता आणि पाकिस्तान विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात त्याने सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. राज्यातल्या बहुतांश भागात तापमानात घट झाल्यामुळे थंडीचा जोर वाढला आहे. येत्या 24 तासात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या यादीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंजुरी.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा, तसंच अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपाची आजपासून देशव्यापी मोहीम, सर्व मंत्री तसंच कार्यकर्ते 3 कोटी नागरिकांशी संवाद साधणार. कंपनी सचिवांनी आपल्या औद्योगिक संस्थेला जीवनमूल्यांवर आधारित सल्ला देऊन राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत सहभाग द्यावा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. कामगारांना केंद्रस्थानी ठेवून यापुढे राज्याच्या औद्योगिक धोरणातल्या सुधारणा करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना. त्रेसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात सागर मारकड 57 किलो वजनी गटात सोलापूरचा ज्योतिबा अटकळे तर 79 किलो वजनी गटात रामचंद्र कांबळे यांना सुवर्णपदक. भारत श्रीलंकेदरम्यान आज गुवाहाटी इथे पहिला T20 सामना. आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याची सर्व प्रकाराच्या क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.